एंट्री फी अशें म्हणटात ते राज्याच्या हेर जायत्या सिमेचेर पसरला अशें दिसता. रातच्या वेळार जाल्ल्या स्टिंग ऑपरेशनात पत्रादेवी बॉर्डरा वयल्यान प्रवास करपी ट्रकाचेर आरटीओ आनी अबकारी चॅकपोस्टार 20 ते 100 रुपया घेवपाची म्हायती मेळ्ळी. पळयात आमच्या पत्रकाराचे संवाददाराक चौकशी उपरांत पुलिसांकडेन वताना शिमो उमताना त्रास जावचो न्हय म्हूण ड्रायव्हरान 20 ते 100 रुपया मेरेन फारीक केल्ल्याचे दिसून आयले. आमच्या पत्रकारांनी जायते ड्रायव्हर हातात वा परवाने भितर पैसे घेऊन सापडल्यात. एंट्री फी असे म्हणतात ते बेकायदेशीर असून ट्रक चालकांकडेन कायदेशीर परवाने आणि वाहन कागदपत्रा असपाक जाय, पण ड्रायव्हरांनी पोलीस त्रास म्हणतात ते टाळपा खातीर 20 ते 100 रुपया फारीक करतात. किती पैसे? 50 फक्त. फक्त 50? हा, फक्त 50 कोणाला देतात? कोणाला देतात? हा, कुठे देतात? याच्याकडे द्या, याच्याकडे द्या. किती आहे दाखवा? 50 कशाला देताय? दररोज देताय तुम्ही? आम्ही कधीतरी येतो वगैरे तसं. मग तिथं पण देताय? तुम्ही तिथं पण देताय? दोन्ही ठिकाणी देतात तुम्ही? दोन्ही ठिकाणी देतात. इथं 50 रुपये आणि तिथं किती देताय तुम्ही? 50 देतो, कधी कधी 100 पण घेता. 100 पण घेता? तिकडे पुढे महाराष्ट्र? नाही नाही, महाराष्ट्रपर्यंत एक्साईजवाले 10-20 रुपये घेते. आणि इथं चेकपोस्टला 50 रुपये. 50 रुपये किती महिन्यातून किती वेळा येत आहे? एक वेळा, दोन वेळा नॅशनल आहे. आता दररोजचं झालेलं आहे. चला चला द्या, त्यांना द्या. ए यार, ये दोघे द्या, पैसे द्या आणि हे द्या. चला दिवच्या पेट्रोल ते. हां, हे 20 रुपये तुम्ही तिथे ना ते द्यायचे. हां, आणि पेपर कुठे आहे? हां, पेपर घ्या. तुम्ही ते 20 रुपये कशाला देताय? त्यांनी बिल चेक करते वेळेला. हां, बिल चेक दर वेळा देताय. कितना रे स्टैम्प मारने के लिए? 20 रुपये लेता है, कभी कभी लेता है, कभी कभी नहीं लेता है. कौन लेता? अभी मुझे बोलो, 20 रुपये कौन लेता है इधर के स्टाफ? अभी कौन है? अभी नाम तो नहीं पता सर. पर इधर लेते हैं, कभी कभी लेते, कभी कभी नहीं लेते. किती आहे 20 रुपये घेतात तर कशासाठी घेतात? नाही हो, तुम्हाला तुम्हाला 20 रुपये कशाला? आता तुम्ही हे 20 रुपये का देता ते सांगा ना, एवढंच सांगा. एंट्रीसाठी तुम्ही उगाच दिलात पैसे 20 रुपये? खूप झाले, मला द्या 20 रुपये. मग हे कशाला दिलात तुम्ही? स्टॅम्प मारण्यासाठी काय? हा, घेतात ना तुमच्याकडे? तसेच बॉर्डरी वयल्यान येवपी काय सोऱ्याचे ट्रक कागदाचेर दाखयल्ल्या सोऱ्या आंकड्या परस चड सोऱ्याची यारादारी करतात अशी माहिती गोपांनी दिल्या. पळयात एक ट्रक थांबयलो आणि सोदलो तेन्ना तातूंत सोऱ्याचो साठो आशिल्लो. आणि वय चॅक करपाचो नासतलो इतलो सोरो रे. बिलपी हे बिलपी देखे का दारू बी देखे काल सब ऐसी. हाँ अच्छा जी, ओके ओके, म्हणजे ऐसा बोल के जाते आप. स्टिंग वेळार थळार हाजीर आशिल्ल्या काँग्रेसीचो कार्यकर्तो संजय बर्डे हांनी मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या पोलीस आणि अबकारी खात्याक धील सोडून दिल्याचो आरोप केला. पळयात हांगासून सोरो तुम्ही कसो सोडतात? कोट्यांनी सोडटा हांगासून सोरो. महाराष्ट्रान चल्लो, आंबोली चल्लो, थंय सोरो धरतात. ते पोलिसांक कशें कळतात? हांगा जर सेटींग जर जालें न्ही तर फुडें हांगा जर सेटींग जर जावंक ना, हांगा सेटींग जर केलें किंवा थंयसर सेटींग केलें, ऑटोमॅटीक थंयसर सोरो धरता. कित्याक लागून सेटिंगाचे चललेले हांगा तुम्ही? कित्याक लागून सेटींग जाता? हांगा सेटींग जाता न्ही. फाटल्या दिसांनी खरो सांगू तुमकां हांव, नारायण घाट जो कमिशनर जो आसलो एक्साय डिपार्टमेंटाचो, जेन्ना आमी सोऱ्याचे हांगा पत्रकार भावांनी रिपोर्टींग केले, सगळे केले, पेपराचेर येयले,
विचार पर्सनली वाले तीन चार मनीस आसले तो संगता नारायण घाट कि हंगा पत्रकार भाव जे आसा हंगा जे रिपोर्टिंग करता चुकी से रिपोर्टिंग करता हमें क्या लगन का विचार हाँ ऑन रिकॉर्ड संगता नारायण घाटन संगले तुमका संगता हाँ तक हमें विचार कि रॉन्ग करता ना जे हमें जो सोरो मैन्युफैक्चर जो करता सोरो वरपा जे होलसेलर्स जे को वरपा थे पैसे फारीक करता मूँ थे पैसे फारीक के हंगा क्या गरज आता मुका मुझे हमें तक विचार हंगा जे पैसे कलेक्शन जे करता को पैसे एक करूँ दिता हंगा जे गवर्नमेंट ऑफिसर जे डेप्यूट के पगार को मुख्यमंत्री स्वतः दिता का आनी को दिता क्या क्या ओपन दौर मरे हंगा क्या दौर वो नहीं सोरो हंगा अखे भारत देश एक भाग आता भारत हम महाराष्ट्र वो नहीं तंका अभी तरी पड़े नी गवर्नमेंट ऑफ गोवा एनावर जर योक जाए नी हंगा कड़क आसपा जाए मुख्यमंत्री अब कड़क ना मुख्यमंत्री अपना आज तो कोल्हापुर सरकार कसो वागता महाराष्ट्र सरकार कसो गोयचे सरकार चलता तसो वागता मरे तक विचार भी कोण ना गोवा 365 खातीर संदीप कामुलकार सुभाशीष गोयेकार आणि निखिल जल्मी।